ठिकाणी संपन्न होतोय एक भव्य असं पटांगण ज्याचा पुरेपूर उपयोग अर्थात ह्या कबड्डी खेळासाठी केला जातो. कबड्डी खेळ एक रांगडा खेळ, एक मैदानी खेळ आणि मर्दानी खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातो. असा हा खेळ तुमच्या आमच्या आवडीचा अर्थात आज याची देवी याची डोळा मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक कबड्डीमुळे वातावरण आज या मैदानावर मात्र निर्माण झालेला आहे. त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते सर्वांनी सार्वजनिक क्रीडा मंडळ निवडा च्या सर्व पदाधिकाऱ्यांना. मी या ठिकाणी आदरणीय ऍडव्होकेट श्री मनोज प्रकाश धुमाळ मी आपल्याला त्याचे धन्यवाद देईल. मित्रांना नेतृत्व कसं असावं याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ऍडव्होकेट श्री मनोज प्रकाश धुमाळ. आपली उत्तम नेतृत्वाची जी कला आहे ती आज मात्र आपण या ठिकाणी समर्पित केली अर्थात प्रदर्शित केली. आणि आमच्या या विभागातील रायगड जिल्ह्यातील अनेक कबड्डी रसिकांना कबड्डी खेळाडूंना आजच्या ह्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित राहून आजच्या ह्या कबड्डीचा आनंद मात्र घेता येतोय. तसेच इतर सर्व एक या ठिकाणची स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेचा आनंद मात्र तुम्हा आम्हाला सर्वांना मात्र घेता येतो. लक्षात घ्या एक साठी यापुढे होणारा सामना असेल जय भगवंत कांदळे पडावं अशी म्हणजे आपण तयार राहायचं आहे. आणि तीन साठी भावी स्पोर्ट्स रोहा तसे श्री हनुमान करी इथे मात्र मैदान क्रमांक एक वर एक टाळ्यांचा कडकडाट मात्र आपल्याला पाहायला मिळतो. संजय भाऊ हा प्रणय चांगली चढाई करतोय. भोकेच्या खेळाला संतुष्ट करत भेट करणारा पट्टा दोन गुणाची कमाई सामना आहे. तो जुन्या कडेवरचे संत तुकाराम भेट आणि चढाईसाठी सज्ज होतो तो बंटी बादलकर. पूर्णंद श्री एस टी मी म्हणेल किनाचं एक सुपर टाकायची संधी आहे पाहूया. आणि बांधणकर जो आहे अक्षर बंद होतोय शेवटच्या क्षणाला चुरस होतोय. आणि संत तुकाराम देव संघ पाहूया एकच म्हणेल तुलसी कळे नरक्या बळा नरक्या बळा समय बळा बलवा विली लोटी गोपया वही अर्जुन वही भात समय बळा बलवा. पाहूया समय कोणाचा आहे वेळ कोणाची आहे शेवटचा क्षणाने वेळाची गुणपत्र एवढे संत तुकाराम देव संघ मोक्याच्या क्षणा बाजी पैतावली हुई बाजीगर किसको कहते हारी हुई बाजी जीतने वाले को बाजीगर कहते. आपण पाहिला गुणपत्र घेऊया मैदान क्रमांक एक वरचा भाऊ सामना घ्या. धन्यवाद सर. चला मैदान क्रमांक एक साठी जयभद्र कांदळे पडावं असं समजा पैसा या दोन्ही संघाला 2 मिनिटाच्या आतमध्ये मैदानावर हजर व्हायचं आहे. जयभद्रनगर कांदळेपाडा मसोबा पेशारी आपण मैदान क्रमांक एक वर चला. तर मैदान क्रमांक एक वर चालू सामना होता ज्यामध्ये रणजुजान आणि देहन या सामन्यामध्ये देहन हा संघ 5 गुणांनी विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील आभार. तर यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळ करणारा बंटी बांधणकर आपण यायचं आहे. आपण माझा सन्मानाचं पात्र ठरला आहात. आपला संघ जरी पराभूत झाला असला तरी आपण खेळमध्ये उत्तम केला त्याबद्दल मंडळाच्या वतीनं आपल्याला सन्मानित करण्यात येतोय. बंटी बांधणकर बंटी बांधणकर या आणि आपलं सन्मानचिन्ह मात्र आपण स्वीकारा. आणि एक वर हजर होण्यासाठी विनंती करतो जय भजंत कांदळेपाडा वर्सेस मसोबा पैसारी. कांदळेपाडा मसोबा पैसारी आपण मैदान क्रमांक एक चा दाबा घ्यायचा त्या ठिकाणी सामना मात्र संपलेला आहे. बंटी बांधणकर आपण या आपल्या सर्वोत्कृष्ट खेळासाठी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मानचिन्ह आपण यायचं आहे आणि आपला सन्मान मात्र आपण स्वीकारायचा आहे. सर्वात लवकर धन्यवाद. बंटी बांधणकर आपण चला आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. बंटी बांधणकर सहकार्य करा मित्रांनो स्पर्धा आपले ठिकठिकाणी लग्नाचे कार्यक्रम आहेत मगाशी जाहीर केलं. आपल्याला आपण किती उशीर आहे तर मी वारंवार म्हणे आपण किती उशीर आहे ते पाहण्यासाठी क्रीडाविषयी नसतात. सहकार्य करा भव्य तीव्र स्पर्धा आहे प्रत्येक नियोजन या मंडळाचं सहकार्य करा. या ठिकाणी आदरणीय परशुरामजी पाटील मी आपल्यास विनंती करतोय बंटी बांधणकर याचा हा सन्मान देण्यासाठी मी आपल्यास विनंती करतोय. मी आदरणीय परशुरामजी पाटील आपले शुभ असते हे सन्मानचे देण्यासाठी विनंती करतोय. अर्थात प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे बंटी बांधणकर सर. बंटी बांधणकरचा प्रतिनिधी आलेला आहे त्यांना आपण हा सन्मान द्यायचा आहे. धन्यवाद आदरणीय परशुरामजी पाटील सर. मला
सत्ता शेवटचे 5 मिनिट असताना आम्ही 4 वेळा जाहीर केलं, भाऊने 4 वेळा जाहीर केलं, चुकीचं वर्तन आहे, मी स्पष्ट म्हणतोय. आता थोड्याच वेळापूर्वी या स्पर्धांबद्दल आमची चर्चा झाली, जना भाऊ होते, जे जे पाटील सर होते, खऱ्या अर्थाने चर्चा झाली आहे, सहकार्य करा, धन्यवाद. कांदेपाडा संघ उपस्थित होतोय, फेर आहे, दुरुस्त आहे, दोन्ही संघाला या सामन्याकरता हार्दिक शुभेच्छा. तर या स्पर्धेकरता अंतिम सामन्यामध्ये हे दोन संघ दाखल होतील. प्रत्येक संघाकरता स्वतंत्र आजच्या स्पर्धेकरता आम्हाला निरीक्षण लाभले आहेत, जनार्दन पाटील सर्व रायगड जिल्हा कबड्डी संघ सर्व पदाधिकारी यांचे देखील मंडळ सदस्य होते. व्यासपीठाच्या समोर बरोबर बैठक प्रस्तुत करण्यात आले, पहिल्या विनंती आपण व्यासपीठाच्या समोर असं प्रस्तुत व्हायचं. चला मित्रांनो, माझ्या क्रमांक 3 बोलले चालू सामना झाल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल धामिनी स्पोर्ट्स रोहा वर्ष श्री हनुमानसाठी आपण जाऊया माझ्या क्रमांक 3 साठी. तर दोन साठी चालू सामना आहे मलितेवी रोहा वर्ष जनाना सहानुभूती, हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गजानन पेसारी वर्ष गावदेवी मुंढाणी आपण जाऊया. गजानन पेसारी वर्ष गावदेवी मुंढाणी आपण मैदान क्रमांक 2 साठी तयार करायचा आहे. तर एक वर चालू सामना आहे जय बजरंग कांदळेपाडा वर्सेस म्हसोबा पेसारी, तर नंतर होणारा सामना असेल म्हसोबा शहापूर वर्सेस झुंजार ग्रामगड पोहणार. मैदान क्रमांक 1 साठी आपण तयार राहा, म्हसोबा शहापूर वर्सेस झुंजार ग्रामगड पोहणार मैदान क्रमांक 1 वर यानंतर आपल्याला खेळायचं आहे. आणि 3 साठी भावी स्पोर्ट्स रोहा वर्सेस श्री हनुमान सली आपण तयार राहा. प्रॉक्सी मारुती शिंदे करण्यात एक व्यावसायिक म्हणून पेजारी म्हटलं तर एकच नाव सांगेल, नितेश पाटील, ज्याची 2018 साली महाराष्ट्र 2018 साली माझ्या बाजूला विराजमान आहेत. अमित तुम्हाला रायगडचा चौकार आपल्याला आठवत असेल, त्या रायगडच्या चौकारामध्ये महत्वपूर्ण भूमिका कोणाची असेल तर निकेश जिंकीच्या संघात होता आणि कॅप्टन म्हणजे कर्णधार होते ते आम्ही दुवा माझ्या बाजूला स्थानापन्न आहेत. त्या अर्थाने एकच गोष्ट सांगण्याचा इतिहास पाहिला जसपर्यंत असेल तर 1989 साली रायगड अंतिम सामना पराभूत झाला होता 1989 साला, परंतु 93 साली सुधीर पाटील, प्रमोद म्हात्रे व संजय म्हात्रे अटकली होती. त्यावेळी प्रथमच नगर इथे स्पर्धा होती, नगर स्पर्धेमध्ये रायगड संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं. दुसरी स्पर्धा ही कोल्हापूर येथे झाली, कोल्हापूरला देखील तिसरी वेळ होती रायगड संघाची. रायगड संघाने तिसऱ्या वेळी अजिंक्यपदाची उपनगर संघाने तयारी फुटवली होती आपली. तर नंतर बरोबर 2001 ला कैलास पाटील आपले त्यांच्या व्यक्तित्वाला समर्थपूर्ण 14-2018 साला 17 वर्षाने रायगड संघाचा चौकार पूर्ण झाला अमीर धुमाळे यांच्या नेतृत्वामध्ये. आता चांगली परवडी रायगड संघाला पुन्हा ती स्पर्धा झाली, सिन्नर नाशिक येथे स्पर्धा झाली आणि या स्पर्धेमध्ये हिस्सा येते राष्ट्रीय स्पर्धेसाठी आणि मैदान क्रमांक 3 वर हजर व्हायचे आहे भावी स्पोर्ट्स रोहा वर्सेस श्री हनुमान सरी, या दोन्ही संघाने मैदान क्रमांक 3 ते चालू केलं. 3 साठी धामिनी स्पोर्ट्स रोहा वर्सेस श्री हनुमान सरी, चला मैदान क्रमांक 3 ताबा घ्या. तर आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी श्री आशिष चंद्रकांत पाटील यांच्याकडून 1000 वतीने या ठिकाणी देतो आपल्या उत्तर खेळासाठी, धन्यवाद सर. रोहा संघ उपस्थित होतो ना, संघ तिथे उपस्थित आहे.
सन्मान करण्यासाठी मी आदरणीय समजिस्कर सर आपणास विनंती करतो. राजू समजिस्कर सर मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी निखिल चावरकर याला सन्मानित करायचं आहे. आपण निखिल आपण शाळा खेळ केला त्याबद्दल मुलाच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान करण्यात येतो. धन्यवाद निखिल, धन्यवाद राजू समजिस्कर सर, धन्यवाद. गजानन पैसारी वर्सेस गावडी मुंडानी, गजानन पैसारी गावडी मुंडानी मैदान क्रमांक दोन साठी काय करा. आणि एक साठी चालू सामना आहे जयवजन कांगळेपाडा वर्सेस मसाबा पैसारी. त्यानंतर होणारा सामना असेल म्हसोबा शहापूर वर्सेस झुंझार महामंडळ कोयनाड. आपण देखील तयार राहायचं आहे. अर्थात आम्ही सातत्यानं आपल्याला निमंत्रित करतो. याचा अर्थ असा की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या जेणेकरून ही कबड्डी स्पर्धा लवकरात लवकर पूर्ण करता येईल. सगळ्याच्या दृष्टिकोनातून ते एक महत्वाचं असेल. धन्यवाद प्रवास उपस्थित होतो. धन्यवाद सुरेश शिर्के. जवळजवळ 11 ते 12 वर्ष रायगड संघामध्ये ज्यांच्याकडे स्थान 2007 ते 2012 या काळामध्ये महाराष्ट्र राज्य संघामध्ये 4 वेळा त्यांची वर्दी अशी अनिल पाटील. आपण पाहिला जयपूर पिंक पॅन्थर्स प्रो कबड्डीमध्ये त्यांचा खेळ पाहिला. महाराष्ट्र पोलीस संघामध्ये अनेक वर्ष कर्णधारपद आणि त्यांची कामगिरी पाहिली. आणि आताने या मंडळाचे दोन हिरे अनिल पाटील व आदर धवा त्यांच्या कारकिर्दीत एकच म्हणेल की या दोन्ही खेळांना आमच्या शुभेच्छा. मैदान क्रमांक 2 वर या पुढचा सामना असेल गजानन पैसारी वर्सेस गावडी मुंडानी. आपण तयार करा मैदान क्रमांक 2 साठी. चालू सामना संपल्यानंतर हजर व्हायचा आहे गजानन पैसारी वर्सेस गावडी मुंडानी. आपण मात्र तयार करा. गणेश क्रीडा मंडळ दिवांग आयोजित ही भव्य कबड्डी स्पर्धा करणार या ठिकाणी पाहतोय. अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतोय रोख 25,000 आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी रोख 15,000 आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांकासाठी रोख 10,000 आणि आकर्षक चषक. आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख 10,000 आणि आकर्षक चषक. तसेच मित्रांनो आपण पाहतो सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी कूलर आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट चढाईसाठी देखील कूलर आहे. उत्कृष्ट पकडीसाठी देखील कूलर आहे. आणि पब्लिक हिरोसाठी देखील कूलर आहे. अशी या ठिकाणी आपण वैयक्तिक स्वरूपातील बक्षिसं पाहतोय. त्यानंतर उजवा मध्यरक्षक असेल, डावा मध्यरक्षक असेल, उजवा कोपरारक्षक असेल आणि डावा कोपरारक्षक असेल याच्यासाठी घड्याळ आहे. तर खऱ्या अर्थाने मी विनंती करतो आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय श्री अमरनाथ पाटील यांना. अभिनंदन आदरणीय राजू समजिस्कर सर, धन्यवाद. सन्मान्य श्री अंबरनाथ पाटील गुरुजी. महेंद्र पाटील, विनीत पाटील, सागर पाटील आणि प्रतीक कुमार हे भावी खेळाडू आहेत या मंडळाचे. यांचे जे रायगड जिल्हा कबड्डी संघामध्ये भरती त्यांची लागलेली आहे. चांगला खेळ आहे या मंडळीचा.
मैदान क्रमांक 3 वर चालू सामना आहे धावी स्पोर्ट्स रोहा वर्सेस श्री हनुमान चरी। हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना असेल जय हनुमान चरी वर्सेस सिद्धी विनायक शहापूर। आपण तयार करा मैदान क्रमांक 3 साठी। तीन वर यापुढे होणार सामना जय हनुमान चरी वर्सेस सिद्धी विनायक शहापूर। आपण तयार करा अर्धा ठिकाणी चालू सामना आहे धावी स्पोर्ट्स रोहा वर्सेस श्री हनुमान चरी त्या ठिकाणी सुरू आहे। तो संपल्यानंतर जय हनुमान चरी वर्सेस सिद्धी विनायक शहापूर आपल्याला खेळायचं आहे। तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गजानन पेंढारी वर्सेस गावरी मुंढाणी आपल्याला खेळायचं आहे। तर 1 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मसोबा शहापूर वर्सेस झुंझार ग्रामीण पेंढारी आपल्याला खेळायचं आहे। अशा सर्व संघांनी मात्र तयार राहायचं आहे एक सुंदर आणि आगळीवेगळी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण वैयक्तिक स्वरूपात देखील खूप बक्षिसांची खेळ आहे मात्र अर्थातच या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। क्वार्टर फायनल ते फायनल पर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये बेस्ट प्लेयर आणि बेस्ट पकड साठी विशेष येणार आहे। तसेच फायनल आणि सेमीफायनल मध्ये प्रत्येक संघासाठी 7 बॅट आहेत असे विविध प्रकारची वैयक्तिक स्वरूपात देखील मित्रांना बक्षीस म्हणून आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। अर्थात या मंडळाने विचार आपला देखील केलेला आहे। खेळाडू या ठिकाणी रात्रंदिवस आता खेळासाठी राबत असतो म्हणून त्याला देखील कुठेतरी काहीतरी मिळावं या मंडळाचा प्रामाणिक उद्देश होता आणि त्या माध्यमातून मात्र या ठिकाणी अर्थातच प्रसिद्ध असणारे नेते आता मात्र चढाईसाठी जातो। पाहायचे आहेत मित्रांनो असे अनेक सामने असे अनेक संघ असे अनेक खेळाडू आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण डिजिटल स्कोरबोर्ड देखील पाहतोय ज्याच्या माध्यमातून आपल्याला गुणफलक सातत्याने आपल्या डोळ्यासमोर राहील जेणेकरून ही कबड्डी स्पर्धा आपल्याला सहज गतीनं सहज पद्धतीनं ती पाहता येईल। या ठिकाणी ऍडव्होकेट पप्पू पाटील धेरड यांच्याकडून मंडळासाठी 2100 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडळ आभारी आहे। ऍडव्होकेट पप्पू पाटील धेरड आता प्रथमेश पाटील धेरड यांच्याकडून मंडळासाठी 2100 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडळ आभारी आहे। अर्थात असे अनेक राशी व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आमच्या मंडळाला सरळ हस्ते मात्र मदत केलेली आहे। त्यांचा देखील मी पुनश्च या ठिकाणी धन्यवाद देतो। चुकून एखाद्या व्यक्तिमत्वानं एखाद्या दानशूर व्यक्तीनं आम्हाला कदाचित मदत दिली असेल आणि आपलं नाव मात्र बोलायचं राहून गेलं असेल आपलं नाव मात्र या ठिकाणी पुकारायचं राहून गेलं असेल तर आपण देखील विनंती असेल आपण देखील या ठिकाणी आम्हाला सुचवा। नक्कीच आपलं देखील एक योगदान या कबड्डी स्पर्धेसाठी असेल। अनेकांच्या कृपाशीर्वादानं अनेकांच्या मार्गदर्शनातून आणि अनेकांच्या आर्थिक मदतीतून या ठिकाणी साकार झालेली एक भव्य आणि दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा। एक वरील रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे ज्यामध्ये जयभद्रक कागळेपाडापासून मसोबा पेंढारी असा हा सामना पाहतोय। अर्थात कागळेपाडा हा पेंढा तालुक्यातील संघ आहे आणि मसोबा पेंढारी हा अलिबाग तालुक्यातील संघ आहे। अर्थात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असल्या कारणानं